कोपरगाव तालुक्यातील सडे येथील आदिवासी महिला विनयभंग प्रकरणी विविध संघटना झाल्या आक्रमक. प्रकरणात अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. तर आरोपींना त्वरित अटक करण्याची आदिवासी दलित संघटनांची पोलिसांकडे मागणी. सरकारने 19 आमदारांचे केलेले निलंबन त्वरित रद्द करण्याची जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन. तर अकोले येथे संतप्त कार्यकर्त्यांकडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. कर्जत तालुक्यातील नांदगावच्या ग्रामसेविकेचा मनमानी कारभार. ग्रामसेविका आहिरेंच्या बदलीसाठी ग्रामस्थ झाले आक्रमक. संतप्त ग्रामस्थांनी ठोकलं ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं. आणि संगमनेरात व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बंद पडलेल्या सोनोग्राफी मशीनला मिळणार चालना. गुलेवाडीच्या तरुणांकडून सोशल मीडियाचा वापर करत नवीन चळवळ.